झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिकच्या मुलांनी माडाच्या झाडावरून नारळ तोडण्यासाठीचं आधुनिक यंत्र तयार केलंय। 4 ते 5 हजारात हे यंत्र विकसित करत त्यांनी नारळ शेती बिनधोक करण्यासाठी प्रयत्न केले। नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय अभियांत्रिकी मेळाव्यात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। या यंत्राचा वापर करून नारळ शेती बिनधोक करण्याचा प्रयत्न या मुलांनी केलाय। अभियांत्रिकी मेळाव्यात हे यंत्र सादर करण्यात आलं। आम्ही एक असं डिव्हाइस बनवलेलं आहे, कोकोनट ट्री क्लाइंबिंग डिव्हाइस, की जे नारळाच्या झाडावर चढण्यासाठी आम्ही एक डिव्हाइस बनवलंय। याची कॉस्ट तुम्ही जर बघितली तर आम्ही असं डिझाईन केलं की जेणेकरून एक अतिसामान्य कॉमन पीपल याचा कसा वापर करतील अशा लोकांसाठी आम्ही हे डिझाईन केले। याच्यामध्ये खूपच सिम्पल मेकॅनिझम्स यूज केलेले, याच्यामध्ये फुल सेफ्टी आहे। जी नवीन पिढी आता तयार होते टेक्निकल इन्स्टिट्यूटमधून, इंजिनिअरिंग डिग्री असो किंवा डिप्लोमामधून, त्या इन्स्टिट्यूटमधून होणाऱ्या लोक मुलांना या आपल्या ज्ञानाचा कुठेतरी व्यवहारामध्ये वापर झाला पाहिजे या दृष्टीने त्यांना प्रोत्साहित करण्याकरता, त्यांना हे देण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आपण हा घेत असतो। झी 24 तास एक पाऊल पुढे।